आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने आज 35,000 टप्पा ओलांडला आहे। आज नव्या 549 रुग्णांची नोंद झाली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे। गेल्या 24 तासात 405 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजच्या या 549 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ही 35,235 झाली आहे। यामध्ये 5,269 रुग्ण हे उपचार घेत असून 29,238 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर आतापर्यंत 728 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आजच्या 549 रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील 80, कल्याण पश्चिमेतील 200, डोंबिवली पूर्वेतील 154, डोंबिवली पश्चिमेतील 88, मांडा टिटवा येथील 14 तर मोहना येथील 13 रुग्णांचा समावेश आहे। तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 128 रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, 11 रुग्ण हे हबब सावरराव महाराज क्रीडा संकुलामधून, 3 रुग्ण हे बाजारा रुग्णालयामधून, 4 रुग्ण हे पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, 4 रुग्ण हे डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयामधून, 1 रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत। तर उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।